नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। खरं तर कोरोनामुळे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात जीवनशैलीत बरेच बदल झाले। कोणी वर्क फ्रॉम होम करत आहेत, कोणी ऑफिसमध्ये जाऊन काम करत आहेत, मात्र या सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपलं आरोग्य। कोरोनाने आपल्याला सगळ्यांनाच दाखवून दिलं की आपण सरसलामत तो पगडी पचास, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं निरसन करण्यासाठी, या समस्यांवर नवीन नवीन उपाय सांगण्यासाठी, घरगुती उपाय सांगण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर श्रीधर चिपळूणकर। सर, तुमचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये। सर, आतापर्यंत सरांनी अनेक सर्जरी न करता अनेक पेशंट्सला बरं केलं आहे घरगुती व्यायामांमधनं। सर, घरगुती व्यायाम आपण जर म्हटलं तर आपण बरेचदा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही की आपण घरच घरी बरं होऊ का, आपल्याला तर सर्जरी सांगितलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? बरेचदा असं असतं की प्रत्येक व्यायाम हा आपण कशासाठी करतो आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। बरेचदा असं होतं की आपण घरगुती जे व्यायाम करत असतो सो त्यांनी उपाय होण्याच्याऐवजी अपाय होण्याची शक्यता जास्ती असते। सो तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या दृष्टीने नीट समजून घेतलं की नक्की त्यांना कसल्या प्रकारचा आजार झाला आहे आणि त्यांना नक्की काय करणं गरजेचं आहे, सो त्यानुसार जर त्यांनी तुम्हाला व्यायाम काही शिकवले, उदाहरणार्थ उभं कसं राहायचं, बसायचं कसं, किंवा घरच्या घरी रोज गादीतनं उठताना पहिल्यांदा काय व्यायाम करायचं आहे की तुमचे सांधे फ्री राहतील किंवा तुमच्या कुठल्याही सांध्यांवरती अतिरिक्त भार पडणार नाही, ह्या सगळ्याची आम्ही इथे शास्त्रोक्त शुद्ध माहिती पेशंटना करून देतो। पण कोरोनाच्या सगळेजण वर्क फ्रॉम होम करतोय, खुर्चीवर बसणं, कोणी घरात बसून काम करतंय, बेडवर बसून काम करत, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या, पाठीचं दुखणं, मानेचं। मात्र दुखणं हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, त्या दुखण्याचे प्रकार काय असू शकतात आणि जर तसं दुखलं तर आपण डॉक्टरकडे कधी जायचं किंवा कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा? सो एखादं दुखणं जर खूप जास्ती पर्सिस्टंट असेल की ते 2-4 दिवसापेक्षा जास्ती दिवस राहत आहे आणि तुम्हाला तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज करताना त्याच्यातनं इजा व्हायची शक्यता आहे किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीजवरती लिमिटेशन्स येतात, म्हणजे बंधनं येत आहेत, तर मात्र तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ते कशासाठी दुखत आहे आणि ते काय केलं की बरं होईल हे बघणं गरजेचं असतं। अदरवाईज जर तुमचं दुखणं 1 किंवा 2 दिवसात गेलं तर ह्याचा अर्थ तो किरकोळ स्पाझम असतो आणि तो घरच्या घरी आपल्याला ट्रीट करता येतो। मग आत्ता सध्या जरी भीती अशी निर्माण झाली असते लोकांची की आमचं दुखतंय त्यामुळे आम्हाला सर्जरी सांगतायत की काय, किंवा वेगळं काहीतरी ऑपरेशन सांगतायत, त्यामुळे धास्ती भरली आहे म्हणा लोकांच्या मनात, एकतर पैसा जातो आणि त्यानंतर शरीर पण निकामी व्हायच्या तयारीत असतं। जर तुम्ही सर्जरी करत नाहीत, मग असे कुठले व्यायाम प्रकार आहेत की जे तुम्ही सजेस्ट करता आणि सगळ्या लोकांना, आतापर्यंत 6,000 लोकांना त्यांनी बरं केलं आहे? सो आम्ही बऱ्याच प्रकारच्या आजारांवरती व्यायाम शिकवतो, उदाहरणार्थ लंबर स्पॉन्डिलायटिस किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस किंवा गुडघे दुखणं असो की दे लिगामेंट इंजुरीमुळे गुडघे दुखायला लागतात किंवा लिगामेंट इंजुरीमुळे गुडघ्याचं चलनवलन कमी होतं किंवा तुम्हाला चालताना खूप जास्ती त्रास व्हायला लागतो, ह्या सगळ्या आजारांवरती आम्ही इथे सक्सेसफुली एक्सरसाइज देऊन शस्त्रक्रिया अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो। शस्त्रक्रिया तर अवॉइड करतो, पण मग एका एक्स्ट्रीम लेवलला जर आपण गेलो तर शस्त्रक्रिया करणं गरजेचं कधी भासतं, म्हणजे कधी आपण शस्त्रक्रिया करतो? बरेचदा असं होतं की शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एकतर शरीराची झीज कमी करणं गरजेचं असतं आणि शस्त्रक्रियेतनं बाहेर पडण्यासाठी शरीरात किंवा स्नायूंमध्ये ताकद असणं गरजेचं असतं। अदरवाईज शस्त्रक्रिया यशस्वी होऊनसुद्धा आपल्याला म्हणावे तसे रिझल्ट दिसत नाहीत। सो म्हणून आम्ही इथे पेशंटचं जॉईंट स्टेबिलायझेशन किंवा त्यांच्या जॉईंटशी रिलेटेड जे काही लिगामेंट्स किंवा मसल्स असतात तर त्याचं स्ट्रेंथनिंग करतो आणि ते स्ट्रेंथनिंग केल्यामुळे त्यांची सर्जरीची जी गरज असते किंवा निकड असते तर ती मात्र कमी व्हायची कमी होते। एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या पेशंटला कधी कधी त्याच्या वजनामुळे किंवा कधी कधी त्याच्यातल्या असणाऱ्या स्नायूंच्या कमजोर असल्यामुळे एक्सरसाइज करून एवढा फायदा होत नाही, पण 95% लोकांना एक्सरसाइज करून फायदा होतो आणि त्यांचं दुखणं कमी व्हायला मदत होते। साधारण 1-5% लोकांना सर्जरीची गरज असते आणि तेव्हा आम्ही मात्र त्यांना सांगतो की तुम्हाला सर्जरी करणं गरजेचं आहे। यांनी आतापर्यंत अनेक अशा व्यक्तींना बरं केलंय की ज्या व्यक्तींना बऱ्याच वर्षांचा त्रास होता, पण जर दुखणं आपलं दुखलंच नाही कधी किंवा दुखणं किंवा सर्जरीपर्यंत आपण पोचलोच नाही, म्हणजे रेग्युलर आयुष्यात जर आपल्याला दुखण्यापर्यंत पोचायचं नसेल तर काय काय उपाय सांगता तुम्ही? सो आपलं दुखणं कमी करण्यासाठी किंवा रेग्युलर आयुष्यात आपल्याला थोडंसं सुदृढ राहण्यासाठी म्हणा किंवा डे टू डे आपली कामं करता यायला पाहिजेत आणि पेनकिलर घ्यायला लागली नाही पाहिजे आणि डॉक्टरकडे जायला लागलं नाही पाहिजे,
सो ह्या सगळ्यात आम्ही त्यांना छोट्या छोट्या टिप्स देतो, म्हणजे बसायचं कसं किंवा झोपायचं कसं किंवा उशी कुठली वापरायची, तुम्ही टू व्हीलर कशी चालवायची, त्याच्यानंतर तुम्ही समजा शेतात काम करत असाल तर तिथे कसं बसायचं, जिने कसे चढायचे, ह्यासारख्या छोट्या छोट्या आम्ही टिप्स त्यांना देतो की ज्या ते फॉलो करून त्यांचं दुखणं ते कमी करू शकतात. आत्तापर्यंत अनेक पेशंट्स तुमच्याकडे आलेच असतील, म्हटलं असं एखादा स्पेशल पेशंट होता की ज्याला तुम्ही खूप मोठ्या ह्याच्यातनं बरं केलं आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमच्यासोबतचा? मागच्याच महिन्यात आमच्याकडे एक डॉक्टरच आल्या होत्या, त्या पेशंट नव्हे, त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत आणि गेल्या साधारणपणे 3 वर्षापासनं त्यांच्या गुडघ्यांमध्ये थोडंसं दुखणं सुरू झालं होतं. एस्पेशली त्या खूप वेळ बसून उठल्या क्लिनिकमधनं की त्यांचे गुडघे दुखायचे, किंवा सकाळी झोपून उठल्यानंतर 10 पावलं चालताना गुडघे दुखायचे, किंवा जिना चढताना गुडघे दुखायचे. आणि त्यांचं वय फारच कमी आहे, म्हणजे 36-37च वय होतं. सो ह्या पर्टिक्युलर एजमध्ये सुद्धा गुडघे दुखायला लागल्यामुळे त्या खूप जास्ती साशंक झाल्या होत्या. गेले 3-1 वर्ष त्या ट्रीटमेंट घेत होत्या पण त्याच्यातनं त्यांना म्हणावा असा काही फरक पडला नव्हता. आणि सर्जरीचं हे वय नाही किंवा आत्ता सर्जरी नको, आपण थोडीशी टाळूयात आणि मग काही वर्षांनी आपण लागलंच तर करू, ह्या निर्णयाप्रत्य आल्या होत्या. माझा एक पेशंट त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन बघा आणि कदाचित ते तुम्हाला कुठले एक्सरसाइज देऊन किंवा काही तुमच्या एखाद्या लकबी सुधारून तुम्हाला मदत करू शकतील. सो जेव्हा ते आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही त्यांचे एक्सरे बघून, त्यांचं ब्लड रिपोर्ट्स बघून, त्यांना आम्ही एकाच पायात एक सोल घालायला दिला, आपला जो इनसोल असतो तो. आणि साधारणपणे 10 दिवसात त्यांचं गुडघ्याचं दुखणं साधारणपणे 60-70% कमी झालं. त्याच्यानंतर त्या परत माझ्याकडे आल्या, आम्ही त्यांचं पेल्विस थोडंसं इनस्टेबल होतं आणि थोडंसं मांडीचे स्नायू कमकुवत होते. सो त्याच्यासाठी त्यांना काही एक्सरसाइज दिले आणि साधारण 1.5-1.5 महिन्याच्या आत ते आता 100% बरे आहेत आणि त्या एवढ्या खुश आहेत की त्यांनीच माझ्याकडे आता 4-5 पेशंटही पाठवले जे आता ऑलमोस्ट बरे झालेले आहेत. महिलांचा जर प्रश्न घेतला आपण तर मासिक पाळी दरम्यान महिलांना प्रचंड त्रास होत असतो, पोट दुखतं, पाठ दुखते, त्यामुळे कंबर दुखत असते, त्याबद्दल काही तुम्ही सांगाल का किंवा त्यासाठी काही वेगळे व्यायाम आहेत का जी रेग्युलर करायचे असतात? साधारणपणे मासिक पाळीच्या ह्याच्यात पोटाच्या अराउंड किंवा ओटीपोट आणि कंबर ह्याच्यामधले स्नायू खूप जास्ती क्रॅम्प्स येतात आणि त्याच्यामुळे पोटदुखी, पाठदुखी हे सगळं असतं. 1-2 दिवस लोकांना झोपून राहायला लागतं. बरेचदा हा प्रॉब्लेम भरपूर पाणी पिण्याने किंवा रुटीन काहीतरी एरोबिक ॲक्टिव्हिटी करण्याने तुमच्या शरीराची हालचाल जास्ती सुरू होते. तुमचे जे कोअर मसल्स असतात की ते थोडेसे फ्लेक्सिबल असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती लवचिकता येते आणि हे सगळं तुमचं जे दुखणं आहेत की दर महिन्याला पोट दुखणं किंवा ओटीपोटातनं कळा येणं किंवा पाठ धरून येणं हे सगळं बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. म्हणजे मी किंवा आमच्यासारखेच जे काही जण तरुण जी पिढी आहे ते दुखण्यावर दुर्लक्ष करतात, एखादी साधी पेन किलर घेऊन आम्ही लगेच आम्हाला 10-15 मिनिटात बरं व्हायचं असतं, हे दुर्लक्ष केल्यावर याचे परिणाम किती, साधारण किती दिवसांनी आम्हाला जाणवू शकतात किंवा किती दिवसांनी आम्हाला त्रास होऊ शकतो पुढचा? हे तुमच्याच पिढीचं नाही, अनेक जणांचं हेच म्हणणं असतं की आम्ही आत्ता दुखतंय तर आम्ही लगेच एखादी पेनकिलर खातो आणि आम्हाला बरं वाटतं. सो आम्ही ती पेनकिलर खाण्यात वावगं काय आहे? सो वावगं काहीच नसतं. जेव्हा तुम्हाला अगदी खूप निकड असते किंवा गरज असते तेव्हा तुम्ही पेनकिलर खाऊच शकता. पण बरेचदा असं होतं की आज तुम्ही 1 पेनकिलर खाऊन तुम्हाला बरं वाटतंय, उद्या कदाचित 1 पेनकिलरच्या जागी तुम्हाला 2 पेनकिलर खायला लागतील आणि हळूहळू हे पेनकिलरचा डोस वाढायला लागतो. किंवा ह्या पेनकिलर एकात, म्हणजे समजा तुम्ही आज क्रोसिन घेतलीत तर उद्या क्रोसिननी भागेन असं होतं म्हणून त्याच्या पुढची गोळी तुम्हाला घ्यायला लागते आणि त्या सगळ्याचे पॉवर वाढवायला लागते आणि त्या सगळ्याचे दुष्परिणाम तुमच्या किडनीवर आणि लिव्हरवर होतात. सो माझ्या मते आपण स्वतःला एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे की हे जे दुखायला लागतं ते माझं का दुखतंय आणि मी त्यासाठी काय चुकीचं केलं किंवा मी काय बरोबर केलं की हे माझं दुखणं थांबेल. ह्या 2 प्रश्नांची जरी तुम्ही उत्तरं दिलीत तरी सुद्धा कदाचित तुम्हाला पेनकिलर घ्यायची गरज नाही पडणार. सगळेच वर्क फ्रॉम होम करताय त्यामुळे सगळ्यांचा लठ्ठपणा, म्हणजे खाणं पिणं एकदम जोरदार सगळ्यांचं सुरू आहे त्यामुळे लठ्ठपणा वाढत चाललाय, त्याचा हाडांच्या दुखण्यावर किंवा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पद्धतीवर काही फरक जाणवतो का किंवा त्यामुळे काही वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात का लठ्ठपणामुळे? लठ्ठपणा हीच एक जागतिक समस्या आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे असंख्य समस्या त्याच्याशी रिलेटेड उत्पन्न होऊ शकतात. पण अगेन जसं मी म्हणतो असं की जेवढं तुम्ही अंगावरती किलो वाढवून घ्याल तेवढे किलो तुम्हालाच उचलायचे आहेत आणि तेवढे किलो तुमच्याच गुडघ्यांवरती प्रेशर देणार आहे. सो जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलात तर मात्र तुमच्या गुडघ्यावरचं वजन कमी होऊन तुम्हाला गुडघ्याची दुखणी कमी होतात. फक्त
ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एक गोष्ट लोक विसरतात की वजन कमी करण्याच्या मागे लागले की ते कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करण्याच्या मागे असतात आणि त्याच्यामुळे तुमचं मसल मास कमी होतं. हे जर मसल मास कमी झालं तर तुमचं शरीर वीक व्हायला लागतं आणि तुमच्या हाडांची दुखणी किंवा गुडघ्यांची दुखणी पाठीची दुखणी ही अजून वाढायला लागतात. सो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आय वुड सजेस्ट किंवा आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये लोकांना साध्या 2 किंवा 3 छोट्या टिप्स देतो. ते म्हणजे तुम्ही वजनाच्या मागे लागू नका, तुम्ही तुमचा घेर कमी करा. म्हणजे हा जो पोट किंवा नितंब किंवा मांड्या किंवा छातीच्या खालचा भाग ह्यांचा जर तुम्ही इंच लॉस केलात तर तुमचं वजनही कमी व्हायला मदत होते आणि जरी तुमचं वजन कमी झालं नाही तरी तुम्ही खूप फिट होता आणि तुमच्या गुडघ्यावरचा ताण कमी होतो, तुमचं बॉडी शेप पण चांगला होतो, त्याच्यामुळे तुमची जी इनसिक्युरिटी असते ती कमी होते आणि ओव्हरऑल तुम्ही जास्ती जास्ती फिट होत जाता. सो वजन कमी करण्यासाठी आमचे 2-3 ज्या टिप्स आम्ही देतो लोकांना त्या म्हणजे वाघ मागे लागल्यासारखं जेवायचं नाही. साधारणपणे लोक 5 मिनिटात जेवतात, म्हणजे पहिली पोळी वाढून होतीये तोपर्यंत त्यांचं जेवण झालेलं असतं. सो ज्या कारणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट करता त्याच कारणासाठी तुम्हाला वेळ नसतो. सो किमान 15 ते 20 मिनिटं तुम्ही जेवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही अशी सांगतो की जेवणाचा घास म्हणजे पोळी आणि मेथीची भाजी किंवा आमटी ह्याचं तोंडात घातला तो घास तो एवढे वेळा चावा की तुम्हाला आमटी होती, भात होता का गुलाबजाम होते हे कळलं नाही पाहिजे. ह्याचाच अर्थ तोंडात जी सलायवा किंवा लाळ असते त्यांनी तुमच्या अन्नाचं पूर्ण पचन होतं आणि पुढे जाऊन ते तुमच्या शरीरात फॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. दिवसभरात किमान 2 ते 2.5 लिटर किंवा 3 लिटरपर्यंत तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त पाणी पिण्यापूर्वी तुम्हाला किडनीची रिलेटेड काही आजार नाही येत ना किंवा तुम्हाला हार्ट रिलेटेड काही आजार नाही येत ना आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला पाणी एवढ्या प्रमाणात पिण्याला अलाऊ करतायत ना, एवढं एकदा फक्त बघितलं तर माझ्या मते सगळ्यांचंच वजन कमी करायला ह्या युक्त्या खूप सोप्या पडतील. आणि वजन कमी करणं खूप जास्ती सोपं आहे, इनफॅक्ट खूप जास्ती खाऊनच वजन कमी होतं असा आमचा तरी. कारण डाएट आणि हे सगळं देतात, कार्ब्स खाऊ नका किंवा प्रोटीन जास्त खा हे सगळं सांगतात, पण ते एका पॉईंटला जाऊन आपली इम्युनिटी पण त्याने कमी होते. शेवटचं जाता जाता एकच सांगा, कारण वर्षभर आपण इम्युनिटीवर बोलतोय, इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे, कुठले व्यायाम करणं गरजेचं आहे? एक म्हणजे इम्युनिटी ही अशी काही नव्याने तयार करायची गरज नसते, ती शरीरात आपोआप तयार होत असते. आपण जसं म्हणतो की एखादं सॉफ्टवेअर आपण वापरत असू तर त्याचं बॅकएंड टूल जे असतं ज्याच्यात आपण कोडिंग करतो तर ते कोडिंग जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं ते सॉफ्टवेअर वापरणं आपल्याला सोपं जातं. सो जसंच शरीराचं असं आहे की तुम्हाला चांगलं राहायचं असेल, तुम्हाला दुखणं नको असेल, तुम्हाला कुठलेही आजार नको असतील, म्हणजे एका खोलीत तो जर शिंकला तर लगेच घरी जाऊन मला सर्दी नाही झाली पाहिजे किंवा माझी इम्युनिटी जी तुम्ही आत्ता सगळे बोलत आहात सो ती जर वाढण्यासाठी मला काही मदत करायची असेल तर मला पहिली गोष्ट म्हणजे इथे म्हणजे मेंदूत किंवा मनात आनंदी राहणं गरजेचं आहे. हे जर मी आनंदी नसलो तर माझी इम्युनिटी काहीही केल्या वाढणार नाही. म्हणजे रोज मी च्यवनप्राश खाऊन किंवा अजून इम्युनिटीच्या गोळ्या घेऊन किंवा सी व्हिटॅमिन घेऊन माझी इम्युनिटी वाढत नसते. सो इम्युनिटी वाढण्यासाठी तुम्हाला मन शांत पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे आणि नंतर तुम्ही जे काही खाताय ते तुमच्या अराउंड तयार झालेलं पाहिजे. म्हणजे ज्याला आम्ही लोकल प्रोड्यूस म्हणतो, म्हणजे तुम्ही अमेरिकेतलं कुठलं तरी तयार झालेलं हे इथे खाल्लं तर त्याने तुमची इम्युनिटी वाढणार नाही. तुमच्या वातावरणात तुमच्या शरीराला पोषक असेल आणि जे तुमच्या पोटाला गरजेचं असेल आणि जे तुम्ही पचवू शकाल असं साधंसुद्धा अन्न जर तुम्ही खाल्लं तर तुमची इम्युनिटी वाढते. आणि 2 जेवणांमधलं अंतर मात्र थोडंसं तुम्ही मॉनिटर करायला पाहिजेत की ते खूप जास्ती नाही व्हायला पाहिजे. साधारण किती असावं ते? साधारणपणे दिवसात ना आम्ही असं सांगतो की 3 ते 4 वेळा तुमच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे. एस्पेशली जेव्हा आम्ही मेडिकलला ॲडमिशन घेतो तेव्हा आम्हाला पहिला लेसन असा असतो की तुम्ही हॉस्पिटलला येण्यापूर्वी किंवा तुम्ही क्लासरूमला येण्यापूर्वी तुमच्या पोटात काही ना काहीतरी असणं गरजेचं आहे. सो उपाशी पोटी कोणीही हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये जाऊ नये कारण तिथे तुमची इम्युनिटी कमी झालेली असते आणि मग कामाच्या ठिकाणी काही रोगराई किंवा आजार किंवा काही आउटब्रेक असतील तर ते तुम्ही पटकन कॅच करू शकता. डॉक्टर श्रीधर खूप खूप थँक्यू, कारण आम्हाला सगळ्यांनाच घरी राहून काम करायची सवय लागली आहे, जीवनशैली बदलली आहे, मात्र त्यातच आपलं आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे आणि ते जपलं नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात जे जेणेकरून आपलं भविष्य धोक्यात येऊ शकतं, ह्या सगळ्या छान टिप्स आज आमच्यासोबत आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. आपण सगळेच काम करतोय, कामासोबत आपल्या आरोग्याकडेही लक्ष देऊया, सगळेजण घरी राहूया आणि सुरक्षित राहूया. धन्यवाद.